हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुवारचा दिवस हा मार्गशीर्षमधला शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी अमावस्या देखील आहे। तर त्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची व काही जे लक्ष्मी आपल्याला अखंड आपल्या घरामध्ये राहो यासाठी आपल्याला काय उपाय करायचे आहे, तर हे आज आपण यामध्ये पाहूया। तर सर्वप्रथम म्हणजे गुरुवारी अमावस्या येत आहे आणि या अमावस्येच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे। तर आपण दिवसभरामध्ये कधीही उद्यापन केलं तरी देखील चालते, यामध्ये काहीही संशय नाही। परंतु या दिवशी आपला शेवटचा गुरुवार आहे आणि आपलं जी गुरुवार धरले होते महालक्ष्मीचे, तर याचं उद्यापन आहे। तर या दिवशी आपल्याला अगदी सर्व काही आपले कामे आटपून आपल्याला उद्यापनाची तयारी करायची आहे। तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला सर्व काही पूजेची तयारी करायची आहे व आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे। तर विशेष म्हणजे जर आपण विशेष सेवा काय करायची आहे हे जर पाहिले, तर आपल्याला या दिवशी आपल्याला विष्णू सहस्र नामावली पठण करायला विसरायचे नाही आहे आणि यानंतरून व्यंकटेश स्तोत्राचे देखील आपल्याला या दिवशी पठण करायचे आहे। आणि माता लक्ष्मी जे प्रत्येकाकडे श्रीयंत्र असते आणि श्रीयंत्रावरती या दिवशी कुंकुमार्चन करण्यासाठी देखील आपल्याला विसरायचं नाही आहे। आपल्याला कुंकुमार्चन देखील श्रीयंत्रावरती करायचं आहे आणि श्रीसुक्त म्हणून तुम्ही यावरती कुंकुमार्चन करू शकता किंवा नवार्णव मंत्र म्हणून देखील कुंकुमार्चन करू शकता। तर या पद्धतीने आपल्याला सर्व काही सेवा करून घ्यायच्या आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण उद्यापन करू त्या टायमाला आपण पाच सुवासिनीला जेव्हा बोलू हळदी कुंकवासाठी, त्यावरती आपल्याला पाठीमागच्या व्हिडिओमध्येच आपण पाहिले की एक पुस्तिका, एक फळ, मग चाहे ते अप्पल असो केळी असो, एक फळ द्यायचे आहे, एक फूल द्यायचे आहे आणि नागवेलीचं एक पान, त्यावरती सुपारी आपल्याला ठेवायची आहे आणि थोडीशी खडीसाखर आपण ठेवू शकतो। यानंतरून आपल्याला सुवासिनीचं जे सामान असतं, म्हणजे तुम्ही कुंकवाची डब्बी म्हणा किंवा टिकल्याची डब्बी म्हणा, ही देखील तुम्ही सुवासिनीला देऊ शकता। हे तुमच्यासाठी खूप अगदी खूप उत्तम आहे। आणि जे भी तुम्ही गोडाचं नैवेद्य बनवलं असेल माता लक्ष्मीला, अगदी त्याच्यातूनच थोडं थोडं तुम्ही पाच जे स्त्रियांना बोलवलं आहे त्यांना दुधाची गोड खीर म्हणा किंवा रव्याचा हलवा म्हणा, काहीतरी तुम्ही गोडाचा पदार्थ खाऊ घालायचा आहे आणि त्यांना तृप्त करून पाठवायचं आहे। तर हे झाल्याच्या नंतरून आपली गुरुवारच्या दिवशीची पूजा झाल्याच्या नंतरून केळीच्या झाडाला दूध मिश्रित पाणी आपल्याला अर्पण करायचे आहे। याने श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात आणि श्रीहरी विष्णूंचा वास असतो या झाडामध्ये, म्हणून आपल्याला श्रीहरी विष्णू प्रसन्न झाले म्हणजे माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते। म्हणून केळीच्या झाडाला देखील आपल्याला दूध मिश्रित पाणी टाकायचे आहे। यानंतरून आपल्याला जर सेवा म्हटलं तर पिंपळाच्या झाडाला देखील आपल्याला दूध मिश्रित व थोडेसे काळे तीळ त्यामध्ये टाकून आपल्याला जल अर्पण करायचे आहे। याने देखील आपल्यावरती माता लक्ष्मी अगदी भरभरून खुश होते। आपल्याला ह्या दिवशी गुरुवारच्या दिवशी ही सेवा करायची आहे, हे उपाय करायचे आहेत की आपल्याला पिंपळाच्या झाडाला देखील पाणी घालायचं आहे आणि केळीच्या झाडाला देखील पाणी घालायचं आहे। आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्या दिवशी आपण देवीची उत्तर पूजा करू, तर त्या दिवशी मात्र आपल्याला काय करायचं आहे की आपण पूर्ण देखील पूर्ण उत्तर पूजा ही करून घ्यायची आहे। म्हणजे अगोदर आपण हळदी कुंकू वाहून आरती ओवाळून घ्यायची आहे। आरती ओवाळून झाल्याच्या नंतरून आपल्याला गोडाचा काहीतरी म्हणजे खडीसाखर म्हणा किंवा गुळखोबरं म्हणा परत एकदा थोडासा नैवेद्य दाखवायचा आहे
आणि आपण ती पूजा उचलायला सुरुवात करायची आहे. तर पूजा उचलताना जे समजाची देवीच्या खालची रास असते, तर ती जी रास आहे आणि ती रास आपल्याला आपले जी धान्याची बोरी असते, म्हणजे तांदळाची जे डब्बा असो किंवा बोरी असो, तर त्या आपल्या रासीमध्येच रास टाकून द्यायची आहे. परंतु जे आपण ज्यावेळेस ती रास उचलतो त्यावेळी आपल्याकडून थोडे का होईना परंतु तांदळाचे जे कण आहेत तर ते सांडल्या जातात, आणि ते खाली सांडल्याच्या नंतरून आपण तसंच त्याला झाडू मारून घेतो. परंतु असे न करता जे भी काही 4-2 दाणे जी खाली पडलेली असतील तर ती उचलून घ्यायची आहे, कारण ती जी थोडी रास पडते इकडे तिकडे तर ती खूप शुभ असते. कारण त्याचा अर्थ असा होतो की माता लक्ष्मीने ती रास जी आहे तर ती पसरविलेली असते, म्हणजे काय की आपल्या घरामध्ये त्याप्रमाणेच अगदी धनधान्याची सर्व काही गोष्टींची भरभराट होणार असते. त्यामुळे आपल्याला जी ती रास खाली पडलेली आहे तर ती उचलून घेऊन आपण त्याची थोडीशी पोटली करायची आहे, आणि ती पोटली आपल्या ज्या जिथे आपण आपले पैशाचं पॉकेट वगैरे ठेवतो, जिथं आपण पैसे ठेवण्याची जागा आहे तिथं ती रास आपण ती थोडीशी रास तिथे ठेवून द्यायची आहे, की अगदी ती माता लक्ष्मीच्या खालची रास असल्यामुळे आपल्या धनदौलतेमध्ये अगदी सर्व गोष्टींमध्ये अगदी त्याचप्रमाणे उत्तरोत्तर वाढ होत राहते. आणि ती जी रास आहे तर पुढच्या वर्षीपर्यंत राहू द्यायची, आणि ज्यावेळेस तुम्ही पुढच्या वर्षी देखील ती दुसरी रास ठेवाल त्यावेळेस ही रास तुम्ही माता तुळशी मातापाशी एका साईडला खाली तिथे टाकून पक्ष्यांना खायला खाण्यासाठी तिथे तुम्ही टाकू शकता, आणि परत तुम्ही दुसरी जी पोटली आहे तर ती तुम्ही भरून ठेवू शकता. तर या पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा देखील करायची आहे, आणि याप्रमाणे आपल्याला पूजेची सांगता करायची आहे. खास करून म्हणजे ज्यावेळेस आपण सुवासिनी बोलवतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी सुहागणीची वस्तू त्यांना द्यायला विसरू नका, काहीतरी गोडाचा प्रसाद खायला घालायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी सेवा सांगितलेल्या आहेत त्या सेवा देखील आपल्यासाठी खूप खूप उत्तम आहेत. विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्र, आणि परत श्री महालक्ष्मीचे जी अष्टलक्ष्मींचे जे स्तोत्र असते ते देखील म्हणायचे आहे. त्यानंतरून आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे. ही जी सेवा आहेत तर ह्या सेवा आपण नक्की करायच्या आहेत. आणि जी जल अर्पण करायचे आहे केळीच्या झाडाला, पिंपळाच्या झाडाला, तर हे देखील उपाय आपण नक्की करायचे आहेत. तर हे वर्ष जी आहे तर हे माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला सर्वांना खूप खूप चांगलं जाईल आणि सर्वांसाठी खूप चांगलं जावं, ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते, माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असंच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.